नमस्कार मी कीर्ती लोखंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे मी आज करत आहे गव्हाचे खीर अतिशय सोप्या पद्धतीने यामध्ये गव्हाला काढण्याची अजिबात गरज नाही त्यासाठी मी अर्धी वाटी गहू घेतलेले आहेत सकाळच्या वेळी मी हे गहू घेतलेले आहेत गहू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी घालून दिवसभर ठेवत आहे संध्याकाळी गहू भिजले म्हणजे त्यातील पाणी काढून टाकले आहे आणि ते झाकून ठेवलेले आहेत थंडीमध्ये गहू भिजायला दिवस आणि रात्र लागतो तर उन्हाळ्यात एका दिवसातच गहू भिजतात त्यानंतर त्यातील पाणी काढून टाकावे म्हणजे सात आठ तासानंतर त्यांना मोड यायला सुरुवात होते आणि असे छान मोड येतात अशा मोड आलेल्या गव्हाची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अतिशय वाढलेली असते असे मोड आलेले गहू मी मिक्सरच्या जारमध्ये घातलेले आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यांची मी पेस्ट बनवून घेणार आहे ही पेस्ट जाड बारीक आपल्याला हवी तशी आपण बनवू शकतो जाळ वाटली तर गहू शिजायला थोडासा वेळ लागेल आणि बारीक केली तर पटकन शिजतील गव्हाची केलेली पातळसर पेस्ट मी कढईमध्ये घालत आहे त्यामध्ये जरुरीपुरतं पाणी घालून पातळसर बनवली आहे शिजण्यासाठी गव्हाच्या चार पट पाणी तरी त्यात घालावं हो। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि सारखं ढवळत राहावं हो। यामुळे खाली करपणार नाही खीर घट्ट खायला सुरुवात होते तुम्हाला जर आणखी पातळ हवी असेल तर तुम्ही यात गरम पाणी पण घालू शकता यामध्ये मी आता एक वाटी गुळ घातलेला आहे गुळाचे प्रमाण थोडेसे आवडीनुसार कमी जास्त करता येते यामध्ये मी आता किसलेले ओले खोबरे घालत आहे काजू बदाम किशमिश यांचे तुकडे सुद्धा यामध्ये घातलेले आहेत तुम्ही तुम्हाला हवे असतील ते ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता यामध्ये मी एक चमचा तूप सुद्धा घातलेला आहे ही खीर पटकन तयार होते आणि पौष्टिकसुद्धा असते खीर पातळ सरळ ठेवावी थंड झाल्यानंतर ही आणखी घट्ट होते गव्हाच्या अंकुरामध्ये व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी अमिनो ॲसिड्स फायबर्स भरपूर प्रमाणात असतात यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य अतिशय उत्तम राहतं यामुळे किडनीचे फंक्शन व्यवस्थित व्हायला लागते अंतस्क्रावी ग्रंथी उत्तम काम करतात होणारे गव्हाच्या खिरीमुळे ब्लड प्लेटलेट काउंट व्यवस्थित राहतो गव्हाच्या अंकुरांचा लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे फॅट रिडक्शन व्हायला सुरुवात होते मेटाबॉलिक रेट वाढतो आणि टॉक्झिन्स शरीराच्या बाहेर निघायला लागतात गहू अंकुरण्याच्या प्रक्रियेमुळे पचण्यास सुलभ होतात आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू खूपच वाढते अशी बहुगुणी आरोग्यदायी झटपट होणारी गव्हाची खीर नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा बाय